नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी. आज ना मी तुम्हाला खूप छान अशी कविता शिकवणार आहे. ती कविता जर तुम्ही ऐकली ना तर तुम्ही खूप खुश व्हाल. सर, कोणती कविता शिकवणार आहात? काय नाव आहे सर कवितेचे? किती प्रश्न विचारले मी तुम्हाला. फक्त म्हटलं छानशी कविता तुम्हाला शिकवणार आहे, तर तुमच्या मनामध्ये किती प्रश्न निर्माण झाले. तुम्ही मुलं ना खूप जिज्ञासू असतात आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे खूप कुतूहल असतं, आणि त्या जिज्ञासेपोटी कुतूहलापोटी तुम्ही लगेच मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. बरोबर ना? माझा एक छोटा मुलगा आहे आणि तो पण तुमच्यासारखाच आहे. त्याला जर बाहेर फिरायला घेऊन गेलं ना, तो आजूबाजूच्या काही वस्तू प्राण्यांना पक्ष्यांना पाहतो आणि लगेच मला प्रश्न विचारतात. बरोबर, पप्पा हा कोणता पक्षी आहे, हा कोणता प्राणी आहे, मग हा का बरं उडत नाही, असे अनेक प्रश्न तो विचारतो. मग प्रश्न विचारले नाही पाहिजेत का? तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले पाहिजे. कारण प्रश्न विचारले तरच तुमचं जे कुतूहल आहे, त्या कुतूहलामुळे जे प्रश्न निर्माण झाले त्याचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे. फक्त शिक्षकांनाच नाही तर तुमच्या मोठ्या भावाला, बहिणीला, आईंना, वडिलांना प्रश्न विचारा, असं कविता या कवितेच्या माध्यमातून सांगावायचं आहे. म्हणून आज आपण एक छानशी नवी कविता शिकणार आहोत. कवितेचं नाव आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. कवी आहे गौरीशंकर गंगा. धन्यवाद.